जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील समोर गेल्या 2 दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. कृषी अधिकाऱ्याने सांगितलं की बाबा रविकांत तुपकर यांच्या दबावामुळे मी हे पत्र दिलं. मला वाटतं रविकांत तुपकर जर उद्या आले तर त्यांच्या नावाची जमीन 100% आमच्या नावावर करून देतात. प्रशासनाच्या वतीने दखल न घेतल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे तातडीने द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील भगवती आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीमध्ये काल जलसमाधी आंदोलनही केलं होतं. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा रकमेच्या संदर्भात पुढील कारवाई शासन स्तरावर केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं. शासनाने शेतकऱ्यांना 154 कोटी रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. मात्र पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानी नंतरही पीक विमा मिळालाच नाहीये. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 5,800 कोटी रुपये कंपन्यांनी जमा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 800 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले आणि 5,000 कोटी रुपये महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे विमा कंपन्यांनी आपल्या घशात घातले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पाऊस झाला. पाऊस झाल्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही तेवढ्याच प्रमाणात नुकसान झालं. नुकसान झाल्याच्या नंतर कुठेतरी शेतकऱ्यांना वाटलं होतं की आपण जो विमा भरला या विम्याच्या अनुषंगाने कुठेतरी 4 पैसे आपल्या पदरात पडतील. मात्र या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेत. काही ठिकाणी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात कमी क्षेत्र दाखवलंय, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष शेतात न जाताच स्वतःच शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या केल्याचा प्रकार उघड झालाय. आणि आम्ही 5,000 शेतकरी त्या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या दालनात गेलो. त्या ठिकाणी माननीय रविकांत तुपकर होते, माननीय भैयासाहेब गोरेगावकर आदी म्हणजे ठाकरे गटाचे काही नेते होते, असे भरपूर सारे म्हणजे नेते त्या ठिकाणी असताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला होता की एकतर आम्ही 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकू आणि त्या संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करू. मात्र अद्यापही ना पैसे आले ना गुन्हे दाखल झाले. याच्यानंतर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय. जोपर्यंत हे सरकार खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर सरकार हे शेतकऱ्याप्रती गंभीरच नाही, कारण जर गंभीर असतं तर विविध महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झाले असते आणि राहिला हिंगोलीमध्ये सुद्धा झाले असते, पण असं कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे माझी सरकारला आणि इथल्या प्रशासनाला विनंती आहे की बाबा रे, शेतकऱ्यांच्या मुलाचे जीव जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते निश्चित द्यायला आम्ही तयार आहोत, परंतु जोपर्यंत कारवाई कंपनीवर होणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या पत्रात पैसे पडणार नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि संघटना आपलं उपोषण सोडणार नाही. दरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडलं होतं. यावेळी 15 दिवसात मागील वर्षीची 13.89 कोटी रुपयांची रक्कम तसेच यावर्षीची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचं लेखी आश्वासन 23 डिसेंबर रोजी देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दिनांक 23/12/2022 रोजी या शेनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्याच्या वतीनं माननीय रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये कृषी कार्यालय ताब्यात घेतलं होतं आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही किंबहुना अगदी कमी मिळाला. तेव्हा माननीय जिल्हा कृषी अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलं, येत्या 15 दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकू, अथवा जर या कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे नाही टाकले तर या कंपनीवर गुन्हे दाखल करू. परंतु शेतकऱ्याप्रती हे भाजप सरकार असो किंवा भाजप सरकारचे या मतदारसंघाचे आमदार असो, हे कुठल्याही प्रकारचे गंभीर नसून शेतकऱ्याच्या प्रती कुठल्याही प्रकारे या जिल्हा कृषी अधिकाऱ्याला किंवा विमा कंपनीला बोलायला तयार नाहीत. काल परवा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये या आमच्या मतदारसंघाचे आमदार माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब एक चकार शब्दही या विमा कंपनीच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. आज या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारचं विमा कंपनीच्या विरोधात किंवा कृषी विभागाच्या विरोधात न बोलल्यामुळं आज जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी ज्या पीक विम्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्हाला आमरण उपोषण करायची वेळ आली. आज या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो, मरण आलं तरी बेहत्तर, हरकत नाही, परंतु आमच्या मागण्या पूर्ण मान्य झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणावर उठणार नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि सेनगाव तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी कृषी आणि महसूल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आंदोलन स्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा रकमेच्या संदर्भात पुढील कारवाई शासन स्तरावर केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं. मात्र अद्यापही त्यांचं आमरण उपोषण हे सुरूच आहे.